नमस्कार. महाचर्चेमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ घटनाकार म्हणून या देशाला मोठी देणगी दिली नाही, तर मूलभूत अधिकारांपासून खऱ्या अर्थाने आपले अधिकार अबाधित ठेवतानाच घटनेचं महत्वही संपूर्ण जगाला पटवून दिलं. म्हणूनच आजच्या महाचर्चेचा आपलाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार दर्शन. आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत पुण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळ्याचे प्रभारी प्राचार्य जयमंगल धनराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती मुंबईचे उपाध्यक्ष महेंद्रजी साळवे. नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सहयोगी प्राध्यापक महिला महाविद्यालय नागपूरच्या प्राध्यापिका डॉक्टर सरोज आगलावे. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः आपण या संदर्भातली एक ध्वनिचित्रफीत पाहूया आणि मग या चर्चेला सुरुवात करूया. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण होऊन 60 वर्ष उलटून गेली. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विचार केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील वंचितांचा उद्धार करण्यासाठी आजही अंमलात आणले जातात. दिनदुबळ्या दलित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेब लढले. भारतीय संविधानाच्या निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या बाबासाहेबांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या तरतुदी केल्या. म्हणूनच सामान्य कुटुंबात काबाडकष्ट केलेले नरेंद्र मोदी आज भारताचे पंतप्रधान होऊ शकले. भारताच्या संविधानाचे रचनाकार म्हणून राजकीय लोकशाहीवर बाबासाहेब संतुष्ट नव्हते, कारण आर्थिक लोकशाहीशिवाय लोकशाही प्रदान भारताच्या संविधानाला अर्थ नाही हे ते जाणून होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक तत्वज्ञान आहे. संविधानिक नैतिकतेवर त्यांचा जास्त भर होता, कारण स्वातंत्र्य व समतेच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक नैतिकता अपरिहार्य आहे, नाहीतर अराजक माजेल असे ते नेहमी म्हणत असत. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना एक नवा क्रांतिकारक विचार जोडला. बौद्ध धर्म हा त्यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेशी सुसंगत असा, म्हणजे विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आधारित नैतिक तत्वाच्या स्वरूपात होता. विविध जाती धर्मात आणि भाषेत विभागल्या गेलेल्या भारतीय नागरिकांना मानवतेची शिकवण देताना एकसंध राहण्यासाठी उभे जीवन पणाला लावणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पुन्हा एकदा परामर्श घेण्यासाठी आजची ही महाचर्चा. नमस्कार. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड मी आपल्याकडे येतो. मला सांगा, मुळात वर्तमानाशी सांगड घालत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार किती आपल्याला फलदायी ठरतात आणि त्याच्या जोडीने किती महत्वाचे वाटतात? खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 49 सालातच एक अशी मोठी वॉर्निंग दिली होती की जर लवकरात लवकर तुम्ही सामाजिक आर्थिक आणि राजकीय समता आणली नाही तर राज्य टिकवणं अवघड होईल, ही घटना देखील नीट चालू शकणार नाही. आणि आज आपण जे अराजक बघतोय, सामाजिक क्रौर्य बघतोय, हे कदाचित आम्ही त्यांच्या ह्या सूचना पाळण्यामध्ये कमी पडलो हे स्पष्ट करणारं आहे. यातूनच आपल्याला त्यांचं दृष्टीपण देखील दिसतं की त्यांनी संविधान कसं चालावं आणि त्यासाठी लोकांनी किती जबाबदार असलं पाहिजे नागरिकांनी, हे त्यांनी त्यावेळेला आपल्याला जे एक भाकीत सांगितलं होतं ते आज आपल्याला बघायला मिळतंय. किंवा राज्यघटनेमुळे दंड संहिताच्या माध्यमातून आपल्याला जे संरक्षण त्यात मिळालं त्याविषयी आपण काय सांगू शकतो? मुळात असं की कुठलीही घटना, राज्य घटना ही नव्याने एक राज्य निर्माण करत असते. आपल्या घटनेमध्ये जे प्रकरण 3 फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो मूलभूत अधिकार, हे नागरिकांचे अधिकार राज्याचे विरुद्धचे आहेत. म्हणजे संसद देखील आमचे हे अधिकार घेऊ शकत नाही, सरकार घेऊ शकत नाही, कोर्ट घेऊ शकत नाही. हे अधिकाराला अधीन राहूनच
सरकार चालवलं पाहिजे आणि राज्य चाललं पाहिजे. ही जी सुविधा निर्माण केली गेली यामुळे आपली घटना आणि आपलं नाहीतर आपल्या बरोबर ज्यांना स्वातंत्र्य मिळालं बहुतेक देशामध्ये लोकशाही टिकली. खरं आहे सर, तुम्ही म्हणला ते अगदी खरी गोष्ट की सर्वसामान्य माणसाला असलेला मूलभूत अधिकार आणि लोकशाहीचा प्रमुख घटक गणला गेला केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. शिक्षण क्षेत्राशी जर का सांगड घालायची ठरवली तर धनराज सर आपण काय सांगू शकाल की मुळामध्ये त्यांचे विचार आणि त्यांना शिका किंवा संघटित्वा असं जे म्हणत होते त्याविषयी काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? शिका किंवा संघटित्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जेव्हा बोलतो तर शिका, संघर्ष करा, संघटित राहा हा तो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे. आणि शिक्षण घेतल्यानंतर त्याची परिणिती जर समाजाच्या सामाजिक, राजनीतिक, आर्थिक, मानसिक सर्व प्रकारच्या उन्नतीमध्ये होत नसेल तर खऱ्या अर्थाने ते शिक्षण ज्या पद्धतीने असायला हवं ते झालं असं म्हणता येत नाही. आज बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केल्यानंतर, मुंबईमध्ये स्थापन जरी केली असेल तर ज्या मराठवाड्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला एक मोठा अविकसित मागासलेला प्रदेश होता तिथे मिलिंद कॉलेज सारखी संस्था स्थापन करून, विद्यालय स्थापन करून आणि नागसेन वनाच्या मध्ये जे ज्या विविध कॉलेजेसची स्थापना बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्येच केली त्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की त्या मिलिंद परिसराच्या, मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरातून अनेक मोठी माणसं ज्यांनी या देशाला खऱ्या अर्थानं मोठेपणाकडे नेण्यामध्ये योगदान दिलं अशी माणसं तयार झाली. आणि ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण आणि म्हणून ते वाघिणीचं दूधवालं जे वाक्य आपल्याला माहिती आहे. परंतु आता एवढे शिक्षित सगळे लोक झालेले असताना देखील आणि दुसरीकडे जसं वकील साहेबांनी सांगितलं अराजक माजलेलं आहे देशामध्ये, त्या अराजकतेविरुद्ध कोणीही आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अराजक तर संपूर्ण जगाचा असणारा हा विषय आहे. महेंद्र साळवेजी, आपण सामाजिक मोठं परिवर्तन गेल्या 60 वर्षांमध्ये झालं आणि प्रत्येक दलित समाजातला माणूस असो की सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला सामाजिक स्तरावर पुढे आणण्याकरता बाबासाहेबांची घटना, त्यांचे विचार कारणीभूत ठरले, काय सांगता येईल तुम्हाला? बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ही एक अनमोल देशसेवा केली आहे. त्याचं कारण असं की आपला देश स्वतंत्र झाला, 1950 साली घटना अस्तित्वात आली, त्यावेळी आजूबाजूचे देश सुद्धा स्वतंत्र झाले, आशिया खंडातले, म्यानमार, ब्रह्मदेश, सिलोन, नेपाळ, पाकिस्तान. परंतु इकडे लोकशाही प्रस्थापित होण्याच्या ऐवजी लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत गेलं. बरोबर. पण या देशाची जी घटना बाबासाहेबांनी जी लिहिली आणि मूलभूत अधिकार जे दिले त्या घटने 67 वर्ष झाली पण या देशाची घटना ही अबाधित राहिलेली. या बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये स्त्रियांना एक मताचा अधिकार जो दिला ना त्याच्यामुळे या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी होऊ शकली, या देशाची राष्ट्रपती महिला म्हणून प्रतिभाताई पाटील होऊ शकल्या, या देशाचे सभापती मीरा कुमार आणि आता सुमित्रा महाजन झाले. हा बाबासाहेबांचा एक विचार आहे. हिंदू कोड बिलमध्ये संपत्तीसाठी महिलांना अधिकार पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा देऊन बाहेर पडले. पण बाबासाहेबांच्या नंतर जो महिलेला अधिकार मिळाला, या देशाची पंतप्रधान एक महिला 17 वर्ष तिने राज्य केलं आणि एकदम जबरदस्त राज्य केलं, ही बाबासाहेबांचा विचाराचा विजय आहे. खरी गोष्ट आहे. आपण म्हणताय ते साळवेजी बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना त्याच पुरुषांच्या बरोबरीने आणण्याकरता मोठं योगदान दिलं. डॉक्टर सरोज आगला अवे आपल्याबरोबर नागपूरच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आहेत. महिलांमध्ये जे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आणि घटनेच्या माध्यमातून दिलं, अगलावे मॅडम आपल्याला काय सांगता येईल त्याबद्दल? मी तर म्हणते की भारतीय समाजव्यवस्थेमध्ये महिलांना पूर्वी कोणतेच अधिकार नव्हते. म्हणजे चूल आणि मूल हेच तिचं कार्यक्षेत्र होतं. पण संविधानाने महिलांना अनेक अधिकार दिलेले. म्हणजे ज्या मताधिकारासाठी विदेशी महिलांना लढावं लागलं प्रगत समजणाऱ्या जाणाऱ्या देशामध्ये, ते मात्र बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून आम्हाला त्वरित दिलेलं आहे. म्हणजे मताधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्या संविधानातील अधिकारांमुळे आज महिला, साळवे सर म्हणाले त्या पद्धतीनं की महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला दिसते आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये दिसते आहे. मी म्हणते की ती स्वाभिमानानं, मानानं, ताठमानेनं ती जगायला शिकलेली आहे. जर तिला त्या कायद्यांचा, संविधानाचा अर्थ तिने अवगत करून घेतला तर मला असं वाटते की ती आपली प्रगतीचे मार्ग ती स्वतः मोकळी करून घेऊ शकते आणि तिने केलेले आहे. आता सगळ्याच म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आपण म्हणतोय, पण हे चित्र एकीकडे जरी सत्य असलं तरी आमच्या समाजामध्ये असंही चित्र आहे की अनेक महिला या व्यवस्थेच्या अजूनही बळी आहेत. खरी गोष्ट. त्या अजूनही त्या अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही जे संविधानाने तिला दिलेले आहेत. बरोबर.
तर तिला या संविधानाच्या बाबतीत मला असं वाटतं की एक अवेअरनेस, एक जागरूकता समाजामध्ये महिलांना करून देणं गरजेचं आहे महिलांमध्ये असं मला वाटतं. ॲडव्होकेट भास्करराव वाड, आपण मला सांगा की मुळात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून गणला जातो, या संविधानाचं लोकशाहीमध्ये काय महत्व आहे जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं? महत्वाची गोष्ट अशी की बहुतेक राज्यघटना ज्या तयार केल्या जातात ह्या मुळातच अस्तित्वात असलेल्या जी काही बॉडी असते ज्याला आम्ही संसद म्हणतो त्यांनी केलेली असते. पण आमच्या ह्या सर्व मंडळींचा दुष्टेपणा असा होता की 1945 सालातच महासमिती नावाची एक समिती केली गेली होती आणि 1947 साली जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1947 झालं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी त्या महासमितीला घटना समिती म्हणून आपण मान्य केलं आणि ह्या घटना समितीकडे आपण सार्वभौमत्व दिलं आणि म्हणून 1950 साली आपण 1949 ला जेव्हा घटना झाली तेव्हा वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारतीय लोक असं म्हणतोय. म्हणजे आजही आपलं सार्वभौमत्व हे सुप्रीम कोर्टाकडे नाही, संसदेकडे नाही, सरकारकडे नाही, ते लोकांच्याकडे आहे आणि हे खरं आपलं बलस्थान आहे. खरी गोष्ट. आपल्या या आजच्या दूरदर्शनच्या आपल्या महाचर्चेमध्ये आपल्याबरोबर दूरध्वनी थेट यंत्रणेमार्फत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे आपल्या बरोबर आहेत. निकम सर, आपलं या महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आणि पहिला प्रश्न आपल्यासाठी हाच की काल कोपर्डीचा निकाल त्या ठिकाणी लागला, असा अभूतपूर्व ऐतिहासिक निकाल लागला, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेच्या माध्यमातून किंवा दंडसंहितेच्या माध्यमातून संविधानाचा खरा अर्थ दिला आणि जो अर्थ घेऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम काल त्या निकालामुळे आलं आणि एक वेगळ्या पद्धतीचा विचार बाबासाहेबांचा जो घटनेच्या माध्यमातून दिला गेला त्याबद्दल आपण ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून काय सांगू शकाल? आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपण घटना लिहून ठेवली त्या घटनेच्यामुळेच आज प्रत्येक नागरिकाला अनेक हक्क मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे संरक्षण देखील मिळालेलं आहे आणि म्हणूनच भारतीय घटनेच्या नुसार प्रत्येक नागरिक हा जोपर्यंत कायद्याने दोषी ठरत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष ठरवलं पाहिजे, मानलं पाहिजे, हे देखील आपल्या घटनेचं मूलभूत तत्व आहे. आणि त्यानुसारच जेव्हा सरकारी पक्ष कुठल्याही आरोपीच्या विरुद्ध गुन्हा साबित करत असतो आणि सरकार त्यानंतर पुरावे दाखल करत असतं तोपर्यंत कुठल्याही आरोपीला तो गुन्हेगार आहे किंवा दोषी आहे असं समजण्याचं कारण नसतं आणि न्यायालयाने पुरावा मान्य केल्यानंतर त्याला दोषी समजतं. हा एक मोठा बाबासाहेबांनी आपल्याला घटनेमुळे हा एक अधिकार दिलाय. त्याचप्रमाणे आपल्या पसंतीचा वकील, त्याचप्रमाणे न्यायदेवतेल देखील आलेला पुरावा हा कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे असे अनेक मूलभूत अधिकार भारतीय घटनेने आपल्याला बहाल केलेले आहे. त्यामुळे कुठलाही नागरिक असो, कुठलाही आरोपी असो, त्याला कुठली जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, बरोबर, आणि जोपर्यंत कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत त्याला तू अमुक जातीचा आहे, अमुक धर्माचा आहे हे हिनवता कामा नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं महत्वपूर्ण असं कायद्याचं तत्व आपल्याला बघायला मिळत असतं. भारतीय घटना आज जगातील अनेक घटनांपैकी एक आदर्श अशी घटना मानली जाते आणि या घटनेमध्ये अनेक देशांच्या घटनेबद्दलचाही उहापोह आहे आणि म्हणूनच आमचं भारतीय लोकशाही या देशामध्ये अनेक वेगवेगळे राज्य असून देखील सगळे जाती म्हणजे भारताच्या झेंड्याखाली एकत्र येऊ शकतात ही आपल्याला बाबासाहेबांच्या घटनेने दिलेला मोठी ताकद आहे. जी निकम साहेब, कालच्या कोपर्डीच्या घटनेनंतर खरंच आपण अभिनंदनास पात्र आहात की अनेक जणांना आतापर्यंत 26 लोकांना या माध्यमातून फाशीची शिक्षा आपण सुनावली आहेत, 600 पेक्षा जास्त लोकांना जन्मठेप दिलेत, तर आपल्या 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 वकिलीने हे सगळं हे केलंय आणि त्याला आधार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेच्या माध्यमातून आधार, मूलभूत अधिकार जो सर्वसामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिला त्या संदर्भात त्याचं महत्व या लोकशाहीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? नाही, मी मगाशी सांगितलं की बाबासाहेबांनी जो मंत्र आपल्याला दिलेला आहे की प्रत्येक नागरिकाला त्याचं संरक्षण करण्याचा कायदेशीर हक्क आहे, त्याचप्रमाणे आपल्या पसंतीचा वकील लावण्याचा हक्क आहे, त्याचप्रमाणे भाषा स्वातंत्र्य हक्क आहे, हे जे फंडामेंटल राईट्स आपल्याला दिलेले आहे हे फंडामेंटल राईट बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये जे सांगितले ते प्रत्येकाने आपण जोपासले पाहिजे आणि म्हणून भारतीय घटनेचं मुख्य तत्व म्हणजे कुठेही तुम्ही जात धर्म हे अंतकामा नाही
आणि तेच आपल्या घटनेचं वैशिष्ट्य असं मला सांगायचं. निकम सर, आपल्याला या संदर्भामध्ये एक महत्वाचा प्रश्न की सर्वसामान्य माणसाची देखील एक जबाबदारी असते, बाबासाहेबांनी विशद केलंय, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? सर्वसामान्य माणसाची ही जबाबदारी आहे की कायद्याला मदत करणं आणि त्याचप्रमाणे तपास यंत्रणेला देखील सहकार्य करणं, जेणेकरून एखादा गुन्हा आपल्यासमोर घडत असेल तर त्याची जाणीव आपण त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे असं आहे की स्पेसिफिकली इंडियन पिनल कोड आणि भारतीय राज्यघटना आणि म्हणून नागरिकाला काय काय फंडामेंटल राईट्स आहेत, ते मूलभूत हक्कांचं संरक्षण कसं केलं पाहिजे या संदर्भाचं विस्तृत विवेचन भारतीय घटनेमध्ये केलेलं आहे. निकम सर, आजच्या या कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. महाचर्चेमध्ये आपण अशाच पद्धतीने या विचारांचं दर्शन वर्तमानाला कसं लोकोपयोगी ठरणार आहे याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती, पाहत रहा महाचर्चा. नमस्कार, महाचर्चेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचारदर्शन हाच आपला महाचर्चेचा विषय. धनराज सर, आपण निश्चित सांगू शकाल की मुळामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की वर्तमानाशी सुसंगत असणारं लोकशिक्षण शिक्षण पद्धती असणं आवश्यक आहे आणि ते तळागाळापर्यंत आणि ग्रामीण विभागापर्यंत पोहोचलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत आपण जर लक्षात घेतलं तर जी उदासीनता आतापर्यंतच्या राजकारण्यांनी दाखवलेली आहे, तुमच्या लक्षात येईल आर्टिकल 45 मध्ये संविधानाच्या राज्य शासनाची जी नीती निर्देशक तत्व आहेत त्याच्यामध्ये 45 सरळ सांगितलेलं आहे की राज्य शासनाने 10 वर्षांमध्ये फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देण्याची तरतूद करावी. तो कायदा तयार करायला आपल्याला 60 वर्षाचा कालावधी जावा लागला आणि 2010 कायदा बनला. तो बनल्यानंतरही आज आपण शिक्षणाची व्यवस्था जर पाहिली देशभरामध्ये तर शिक्षणाची जो काय बाजारीकरण झाल्याचं आपण सारखेपणानं ऐकतो समाजामध्ये. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घ्या तुम्ही, गोरगरिबांच्या साठी शिक्षण सरकारी जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. सेमी इंग्लिशमध्ये ज्यांची थोडी बऱ्यापैकी आर्थिक स्थिती आहे ते सेमी इंग्लिशमध्ये घेतात, ते वेगळं आहे. इंटरनॅशनल पॅटर्नमध्ये इंटरनॅशनल स्कूल्समध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी ते शिक्षण वेगळं आहे. आणि हा जो अशा पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून जो वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कोणतं शिक्षण द्यायचं आहे, शिक्षणाची पॉलिसीचं कुठलंही नीती निर्देशक तत्व जरी असली संविधानामध्ये तरीही कोणतंही धोरण शासनानं आतापर्यंत कुठलंही बनवलेलं नाही. आणि त्यामुळे मग जसं म्हणतात की संविधान चांगलं कितीही जरी असलं पण राबवलं जर व्यवस्थित नाही तर ते काय जनतेच्या फार हिताचं ठरत नाही. शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या व्याख्या अशा बदलत गेल्या तसे संदर्भ बदलत गेले. हा जागतिक सरावाचा धंदासर प्रश्न आहे. पण साळवेजी, मुळात जे एक असणारं सकारात्मक मानसिक परिवर्तन सर्व समाजामध्ये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणत होते की एकटा मी काही दलितांचा पुढारी नाही, जो आर्थिक शोषित आहे त्या सगळ्यांचा मी पुढारी आहे, ज्याचं शोषण होतं त्या प्रत्येक घटकाचा मी पुढारी आहे. हे जर विचार आहेत, हे आज विचार कितपर्यंत रुजलेत असं आपल्याला वाटतं? बाबासाहेबांचे विचार या 67 वर्ष देशात घटना आल्यानंतर हे विचार रुजलेले आहेत. बाबासाहेबांनी ना जे अभिप्रेत होतं, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना ही बाबासाहेबांच्या विचारामुळे झाली आणि त्याच्यामुळे करोडो युवकांना न्याय मिळाला, नोकऱ्या मिळाल्या शासनाच्या शासन दरबारी. आता समजा आता खाजगीकरणाचं युग आलं पण याच्यापूर्वी संपूर्ण समाज म्हणजे प्रत्येक घटक हा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वरतीच अवलंबून असायचा सरकारी नोकरीसाठी. त्याची परिपूर्ती या बाबासाहेबांच्या विचारात होती, ही दूरदृष्टी होती बाबासाहेबांची की बाबा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना झाली पाहिजे. इलेक्शन कमिशनची स्थापना सुद्धा बाबासाहेबांच्या विचारामुळे झाली आणि त्याच्यामुळे सेशन सारखा अधिकारी आला आणि त्यांनी आचारसंहिता काय असते हे या देशाला दाखवून दिलं. आणि वित्त आयोग सुद्धा बाबासाहेबांमुळेच आला. म्हणजे बाबासाहेबांनी जी देशाची जी अनमोल देश सेवा केलेली आहे त्याची रिएक्शन, त्या बाबासाहेबांचं जे अभिप्रेत होतं त्यांना विजन होतं ते या देशाला बाबासाहेबांनी प्रत्येक वेळी दिलेलं आहे. नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी अंमलात आणला, दामोदर घाटी, सोनपरी योजना या आणून देशाला पाण्याच्या टंचाईपासून वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले. म्हणजे विचार करा की रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांच्या विचारामुळे. बाबासाहेबांनी मोठं योगदान दिलंय, सिंचनासारख्या गोष्टी देखील आपल्याबरोबर त्या ठिकाणी मांडल्या. आगलावी जी आपल्याबरोबर नागपूरवरून आहेत, मॅडम जर का या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर महिला सक्षमीकरणाकरता बाबासाहेबांनी केले जे प्रयत्न आहेत ते वर्तमानात आता जिथपर्यंत येऊन पोहोचले जागतिकीकरणाच्या वाटेवर ते पुरेसे आहेत असं वाटतं आपल्याला? आपण घेतलेले त्यांनी विचार मोठा दिला, आपण तिथपर्यंत पोहोचलो का?
खरं म्हणजे बाबासाहेबांनी फार मोठे विचार महिला सक्षमीकरणासाठी दिलेले आहेत. बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल जे मांडलेलं आहे त्या हिंदू कोडबिलामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी त्या हिंदू कोडबिलामध्ये जे अधिकार महिलांना दिलेले आहेत देऊ केलेले आहेत त्या सर्व अधिकारामुळे महिला सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु खेदानं म्हणावं असं वाटतं की ते हिंदू कोडबिल त्या काळामध्ये पास होऊ शकलं नाही. कारण काही लोकांना असं वाटत होतं की हे धर्माच्या विरुद्धचं काहीतरी आहे आणि म्हणून त्यांनी त्याला नकार दिला. पुरुषांनी नकार दिलाच दिला परंतु स्त्रियांनी सुद्धा त्याला विरोध केलेला होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी म्हणते की ते नंतर आपल्याला माहिती आहे की एक एक नंतर कायद्याच्या रूपाने त्याला आणलेला आहे, हिंदू कोडबिल पास केलेला आहे. समान वेतन महिलांना मिळायला पाहिजे, नोकरीच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे स्नानगृहे स्वच्छतागृहे असायला पाहिजे, पाळणा घर असायला पाहिजेत, महिला निरीक्षक असायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी अनेक बाबी बाबासाहेबांनी महिला कामगारांचा विचार करताना मांडलेल्या आहेत. आज आम्ही पाहतोय की हिंदू कोडबिलामधून जे एक प्रकारचा सेफगार्ड म्हणजे बाबासाहेबांनी दिलेले होते आज महिला सुरक्षित आहे का हा विचार जर आम्ही केला तर महिलांवर होणाऱ्या कामाच्या ठिकाणी असेल की समाजामध्ये असेल वावरताना तिच्यावर जे अत्याचार होतात त्यामुळे महिला सुरक्षित आहे असं वाटत नाही. ना कामाच्या ठिकाणी आहे, ना घरात आहे, ना समाजात आहे. हे चित्र एक ही वास्तविकता आहे. आता बाबासाहेबांनी विचार दिलेला आहे, हिंदू कोडबिल दिलेला आहे, सगळं कायदे दिलेले आहेत संविधानामध्ये आहेत सगळं. 14 ते 18 हे अनुच्छेद जर आम्ही पाहिले तर तिथेही समजा महिलांच्या संरक्षणासाठी आणि तिच्या हक्कांच्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु बाबासाहेब एक गोष्ट बोलून गेले होते की घटना राबवणारे जर चांगले नसतील तर ती घटना कुचकामी ठरते. बरोबर आहे मॅडम, आगलावे मॅडम आपण म्हणताय, आगलावे मॅडम आगलावे मॅडम आपण म्हणताय त्या गोष्टीचा आपण विचार केला तर वर्तमानामध्ये सगळी सामाजिक परिस्थिती बदलली आहे. आपल्या बरोबर प्राध्यापिका अपर्णा कोतापल्ले जी आहे, ज्या सहयोगी प्राध्यापिका आहेत माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय औरंगाबाद, ते आपल्याला दूरध्वनी थेट यंत्रणेमार्फत या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. कोतापल्ले मॅडम आपलं या महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. आगलावे मॅडमनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली की खऱ्या अर्थाने महिला वर्तमानामध्ये असुरक्षित आहे, इतक्या पद्धतीने आत्ता वर्तमान मला वाटतं एकदम असुरक्षित आहे असं मला वाटत नाही, आपल्याला काय वाटतं? नमस्कार. खरं तर आगलावे मॅडमनी जे सांगितलं त्या मताशी मी बहुंशी सहमत आहे. यासाठी सुद्धा मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की साधारण 1938 चं त्यांचं भाषण जे जनतामध्ये पब्लिश झालं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी जर शील सौजन्य नसेल तर तो शिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर आणि भीतीप्रद असा समजण्यात यावा. मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये शिक्षित लोकांची संख्या वाढत चालली परंतु शील हरवत चाललं आहे का? म्हणजे प्रज्ञा शील करुणा ही जी तत्व होती ही तत्व कुठे हरवत चालली आहेत का हे आपण पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. खरी गोष्ट. आपण जे म्हणताय कोतापल्ले मॅडम या मताशी जरी आपण बहुतांशी सहमत असलात तरी महिलांची प्रगती 60 वर्षी जर का पाहिली तर ते बाबासाहेबांचं योगदान आहे आणि सर्व स्तरातल्या राजकीय सत्तास्थानांनी केलेला त्या संदर्भातला घेतलेली सकारात्मक भूमिका ही देखील आपल्याला मान्य करावी लागेल. अगदी अगदी बरोबर आहे सर. आणि धादांत उदाहरण म्हणजे मी काय किंवा आगलावे मॅडम काय आम्हाला चर्चांमध्ये सहभागी करून घेत आहात जी जी हे सुद्धा खरं तर बाबासाहेबांमुळेच शक्य होत आहे. आणि त्यामुळे झालेला बदल सकारात्मक बदल कोणतीही महिला नाकारणार नाही. जो बदल आहे सकारात्मक तो बाबासाहेबांमुळे आहे आणि जे आपल्याला एक नकारात्मक चित्र दिसत आहे ते बाबासाहेबांच्या विचारांचा थोडा विसर पडतो आहे त्यामुळे आहे की काय एवढंच मला म्हणायचं होतं. आणि पुन्हा एकदा समाजामध्ये आपण जर प्रज्ञाशील करुणा निर्माण करू शकलो ती मूल्य देऊ शकलो तर मला असं वाटतं की हिंसा ही बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. आता पूर्ण संपेल असं मी म्हणत नाही परंतु या तत्वांच्या बरोबरीने इतर काही गोष्टींचा आपल्याला विचार करायला हवा आहे. ते म्हणजे धर्मांधता वाढते आहे का हा एक विचार येतो आहे. विचार स्वातंत्र्य ह्याच्याबद्दल सुद्धा आपण काही पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आणि बाई म्हणून तिला तिच्या विचारांना दाबलं जातं आहे का की जे खरं तर संविधानिक मूल्यांच्या अगदी विरोधात आहे
हे सुद्धा या चर्चेच्या निमित्ताने कुठे मॅडम आपण म्हणताय ती गोष्ट कोथापल्ले मॅडम बरोबर आहे, याविषयी विचार करण्याची गरज आहे आणि तो सर्वांकष विचार अराजकीय विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आजच्या आजच्या आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्यात नक्कीच त्याच्याविषयी आपण चर्चा करू. आपण या महाचर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनस्वी आपले आभार व्यक्त करतो. शाहू फुले आंबेडकर यांनी दिलेला समताधिष्ठित विचार घेऊन त्या विचाराचं स्वातंत्र्य त्यावर असणारी ही वैचारिक मंथनाची चर्चा हेच या महाचर्चेचं आजच्या चर्चेचं व्यासपीठ आहे. यानंतर आपण घेऊया क्षणभर विश्रांती आणि पाहत राहा महाचर्चा. नमस्कार, महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचारदर्शनाचा विषय आहे. आवड सर मला सांगा की मुळामध्ये एखादी घटना घडली की आपण लगेच म्हणतो की अराजकता समाजामध्ये वाढली, हा जागतिक प्रश्न आहे. पण त्याच्या पलीकडे सुनीता महाडिक सारखी महिला आहे जी आज सैन्य दलामध्ये कॅप्टन पदापर्यंत पोहोचली आणि 3 महिला परवास नेव्हीमध्ये मोठ्या पदापर्यंत पोहोचल्यात, तर कितपत त्याचं विश्लेषण असं नकारात्मक करणं योग्य असं वाटतं तुम्हाला? महत्वाची गोष्ट अशी की स्त्री आणि पुरुष यांच्या कार्यक्षमतेमध्ये हा शारीरिक फरक जरी असला तरी बौद्धिक क्षमता जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा हा फरक नसतो. बरोबर, उलट असं सापडतं की स्त्रिया जास्त मन लावून काम करतात, ओतून सर्वस्व ओतून काम करतात. फक्त प्रश्न असा निर्माण झाला जगात आणि म्हणून भारतात देखील की आदर्श मानव व्हायचा असेल तर फक्त ज्ञान चालत नाही, ज्ञानी असेल पण चारित्र्य नसेल तर जास्त विध्वंसक असतो हे आपण जगभर बघतो. अगदी बरोबर. आणि शहाणपणे असावं लागतं. ही जर तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच मनुष्य जबाबदार नागरिक असू शकतो. म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये नागरिकांच्या मध्ये शहाणपणे असायला हवं, चारित्र्य असायला हवं आणि आवश्यक ते ज्ञान असायला हवं. आपण फक्त ज्ञानाच्या मागे लागलो आणि चारित्र्य आणि शहाणपणाकडे दुर्लक्ष केलं आणि यामुळे कधी कधी असं होतं की कायदे किती चांगले केले खरी गोष्ट तरी देखील त्याची अंमलबजावणी जर नीट केली नाही खरी गोष्ट तर कायदे कदाचित त्यांच्या उद्देशाच्या विरुद्ध काम करत असतात असं बघायला मिळतं आणि म्हणून आपल्याकडे पुरेसं संरक्षण नाही असं वाटायला लागतं. हा म्हणजे ती असुरक्षित वाटायला लागते. धन्ना सर, मुळात आज सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे आर्थिक विषमतेचा, आर्थिक शोषणाचा. त्यामुळे थोडंसं असणारं सामाजिक विषमतेचं एकूण असलेलं भान वर्तमानाच्या समाजाला येत असं वाटत नाही का? जे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. भारत देशामध्ये आर्थिक विषमता जी मोठ्या प्रमाणात दिसते ना, ती आर्थिक विषमता हे कारण नाही. ती आर्थिक विषमता भारतीय सामाजिक व्यवस्थेनं दिलेलं त्याचा आउटकम आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला हा प्रश्न सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेली ही जी आर्थिक तफावत आहे त्या अंगानं त्याकडे पाहणं गरजेचं आहे. निव्वळ आर्थिक विषमता दिसते म्हणून त्याच्यावर जर इलाज शोधत बसलो आपण तर तो प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होणार नाही. भारतात दिसणाऱ्या अराजकतेच्या संदर्भानं जे काय बोललं जातं त्यातील जे बहुतांश प्रश्न आहेत ते या देशातील सामाजिक विषमतेनं निर्माण केलेल्या आर्थिक विषमतेमुळे झालेले दिसून येतात आणि त्यामुळे जर त्याच्यावर खरोखर इलाज करण्याची कोणाची मानसिकता असेल, इच्छा असेल तर त्यातून ही विषमतावादी सामाजिक व्यवस्था जी या देशामध्ये अस्तित्वात आहे त्या विषमतेतून बाहेर या समाजाला काढणं सामाजिक विषमता. सर तुम्हाला सांगावं लागेल की कशा पद्धतीने बाहेर आणणं पण अपेक्षित आहे आणि नुसतं यावर आपण टिप्पणी करून चालणार नाही. अगदी बरोबर. काय करायला पाहिजे? भारतीय सामाजिक व्यवस्थेचे जे दुर्गुण आपण ज्याला म्हणतो त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय संविधानानं 2 गोष्टी दिल्या. समतेचं तत्व दिलं. समता कशाची हो? समतेच्या नावाखाली आम्ही एक कमजोर आणि एक ताकदवर माणसाला जर स्पर्धेत उतरवायचं म्हटलं समतेच्या नावाखाली तर ते शक्य होणार नाही. कारण भारतातील विषमता सामाजिक विषमता आहे आणि त्या विषमतेनं 2 गोष्टी नाकारल्या. ती म्हणजे दर्जा नाकारला, स्टेटस इक्वल स्टेटस नाकारलं आणि त्याला अपॉर्च्युनिटी नाकारली. त्यामुळे दर्जाची आणि संधीची समता या भारताचं संविधान देशातील लोकांना हमी देतं. त्या प्रत्येक माणसाला, मग त्या महिला आणि पुरुषांमध्ये विषमता असेल तर ती दर्जाची विषमता आहे, तिला दुय्यम स्थान सतत मानलं. या देशात आदिवासी असतील, अस्पृश्य असतील किंवा आता सध्या ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात संघर्षासाठी उभा आहे, त्यांना सातत्यानं संधीपासून वंचित ठेवण्यात आलं. ही संधीची आणि दर्जाची समानता देण्याची काम जबाबदारी या देशातील आतापर्यंतच्या सरकारांवर होती. ती जबाबदारी जर चांगल्या प्रकारे संधी बाबासाहेबांना काही वर्षांमध्ये 3 दशकांमध्ये अशी आर्थिक विषमता दूर व्हावी म्हणून राज्यघटना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महेंद्रजी साळवे मला सांगा, ही विषमता सामाजिक विषमता दूर करण्यासाठी काय पद्धतीने याकडे पाहणं गरजेचं आहे वर्तमानाला सांगा. हे बिगर राजकीय आपलं उत्तर अपेक्षित आहे. बिगर राजकीय म्हणजे आता तुम्ही निकम साहेबांचं अभिनंदन केलं जी, मी पण त्यांचं अभिनंदन करतो की कोपर्डीमध्ये न्याय मिळवून दिला जी. पण खैरालांजलीचं काय?
खैरा जरीला न्याय का नाही अजून मिळाला जी, हा लोकांमध्ये हा असंतोष तो डेव्हलप होतोय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोक हाच प्रश्न विचारत आहेत. म्हणून जो न्याय आहे तो न्याय समानतेने झाला पाहिजे, म्हणजे लोकांना समाधान मिळतं. आणि त्याच्यामुळे जे आता धनराज सर जे बोललेले आहेत ना, ते अराजकता माजणार नाही. आणि बाबासाहेबांनी काय केलं या देशामध्ये, की जो वंचित घटक आहे त्याला घटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. म्हणजे एक सदृढ पैलवान आणि एक वीक पैलवान, त्याला त्यांनी रिझर्वेशनच्या माध्यमाद्वारे ताकद दिली, व्हिटॅमिन दिलं, म्हणून हा देश टिकला आहे. बाबासाहेबांनी जे त्या काळामध्ये विजन दाखवलं या देशाच्या प्रति, की गोर गरीब माणूस की ज्याला जातीयतेच्या नावाखाली दडपलेला होतो, हा त्या माणसाला बाबासाहेबांनी आज ताट मानेने उभे केलं आहे, म्हणून हा देश टिकलाय, म्हणून ही लोकशाही टिकलेली आहे. आणि मग त्याकरता जे बुद्धिजीवी लोक आहे त्यांनी याचा विचार करणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे, की बोत मांगेला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही अभिनंदन करतो कोपर्डीच्या खटल्याचं, आम्ही अभिनंदन करतो की ते निकम साहेब बोलले की गुन्हेगाराला जात नसते, या मताचेच आम्ही आहोत. त्याप्रमाणे निकम साहेबांनी आणखीन जोरदार तयारी करून बोत मांगेला सुद्धा न्याय, अगदी बरोबर आहे, आपण म्हणताय ते बरोबर आहे. ती भूमिका सर्व समाजाची आणि न्याय व्यवस्थेची पण असेल, त्या संदर्भात देखील न्याय मिळेल भविष्यामध्ये असं आपण आशावाद ठेवूया. अग्रवाल मॅडम, मला सांगा की गुणवत्ता आणि असणारं शैक्षणिक धोरण त्याच्या जोडीला त्या गुणवत्तेप्रमाणे असणारी कार्यपद्धती हे राखण्यासाठी बाबासाहेबांचे जे विचार आहेत तर कशा पद्धतीने ते अंगीकारले पाहिजेत? बाबासाहेब गुणवत्ता बाबासाहेबांना अभिप्रेत होतीच जी. बाबासाहेबांनी शिक्षणावर खूप भर दिलेला आहे हो, आणि शिक्षण सगळ्यांना समान मिळावं हेही त्यांनी म्हटलेलं आहे. स्त्री पुरुष या दोघांनाही शिक्षण समान मिळावं, कुठलाही भेद न करता ते अनेक समाज प्रबोधनाच्या सभेमध्ये ते म्हणतात की तुम्ही मुलांना शिकवता त्याच पद्धतीने तुम्ही मुलीलाही शिकवा हो. आणि खूप त्यांना म्हणजे वाटायचं की त्याच्यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्था सुरू केली आहे, वसतिगृहे सुरू केलेली आहे त्यांनी, आणि त्यांनी चांगले गुणवान विद्यार्थी त्या शाळा महाविद्यालयामधून निघावेत हे त्यांना अपेक्षित होता. विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन विदेशात जाऊन शिक्षण घ्यावं हेही त्यांना, उच्च शिक्षण घ्यावं हे अभिप्रेत होता. बरोबर, बाबासाहेब गुणवत्तेच्या बाबतीत मला असं वाटतं कुठेही तडजोड करत नाहीत. अगदी बरोबर तुम्ही म्हणलं, शिक्षण त्यांना सगळ्यांना म्हणजे मिळालं पाहिजे, खरी गोष्ट. अगला मॅडम, आपण म्हणताय बरोबर, बाबासाहेबांनी यात कधीच तडजोड केली नाही. बाबासाहेबांनी सातत्याने याबद्दल सांगितलं की शिक्षणाशी तडजोड तर करूच नका, आणि जे आव्हाड सर म्हणले त्या पद्धतीने संस्काराशी आणि आचरणाशी त्याच्याशी तडजोड केली नाही पाहिजे. पण आपण आव्हाड सर या सगळ्या गोष्टीतनं जर का पाहिलं तर वर्तमानाबरोबर बाबासाहेबांची सांगड घालत असताना आपण पुढच्या भविष्याचा वेध घेणं आवश्यक आहे. काय विचार घेऊन आपण पुढे जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता आपण आपल्या अंगात घेतले पाहिजेत? आपण सर्वात महत्वाची गोष्ट ही बघितली पाहिजे की आमच्यातला जो विचारवंत चांगला माणूस आहे जी, हा आज घाबरून भेदरून कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे. तो आपले विचार मांडायला देखील घाबरतो. तर हे प्रथम चांगली माणसं एकत्र आली पाहिजे. वाईट माणसं थोडी असतात, परंतु त्यांचा परिणाम जास्त मोठा दिसतो. आणि गुणी माणसं आज भेदरलेली आहेत, विचार व्यक्त करायला सुद्धा घाबरतात, कारण लगेच विचार जर दुसऱ्याला पटला नाही तर त्याच्याविरुद्ध ताबडतोब चळवळी सुरू होते. ही 2-3 दशकात बदललेली सामाजिक परिस्थिती आहे. सामाजिक परिस्थिती आहे, आणि ही सामाजिक परिस्थिती जर आपल्याला निवडायची असेल, सुधारायची असेल, तर चांगली माणसं जास्त सक्षम झाली पाहिजे. आणि हा प्रश्न नागरिकांनी सोडवले पाहिजे, सरकार सोडू शकणार नाही. खरी गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्याला नागरिक कसे सक्षम आणि जागृत राहतील हे बघितलं पाहिजे. असं म्हटलं जातं की जर लोक सक्षम नसतील तर लोकशाही ही लोकशाही टिकत नाही, किंवा इन द हँड्स ऑफ इनकॉम्पिटंट पीपल चांगली लोकशाही जरी दिली तर ती चालत नाही. म्हणून आपण सर्वसामान्य नागरिकाने जबाबदारीने हे बघितलं पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे, जिथं कुठे अन्याय होईल तिथं मी उभा राहीन, सरकारी कामामध्ये मी भाग घेईन आणि चांगली माणसं निवडून देईल. हे जर आपण करू शकलो, कारण आता आपल्या पंतप्रधानापासून तर सामान्य माणसापर्यंत आमच्याकडे करप्शन फार मोठं आहे असं आपण म्हणतो, सगळे मान्य करतो. मग हे आता मगाशी सरांनी सांगितलं की बा चोकडे सारखा न्याय लागत नाही. का लागत नाही? कधी कधी आमच्या जजेसच्या विरुद्ध देखील आरोप होतात. हे होऊ नयेत यासाठी जागरूकता असली पाहिजे समाजाची. नाही, आपण म्हटलं ते, पण काही दोष असे आहेत ते सामाजिक असलेले दोष आहेत, त्याला असणारी परिस्थितीपेक्षा आपण बदल केला पाहिजे. धनराज सर, महत्वाचा मुद्दा हा सगळ्या गोष्टींमधला आहे की हे सगळं होत असताना
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखा महत्वाचा मुद्दा जेव्हा चर्चेला येतो तेव्हा कुठेतरी तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येते अशी एक ओरड केली जाते. ही खरं तर योग्य नाहीये, पण ते विचार मांडत असताना ते सचोटीने मांडणं हे देखील अपेक्षित आहे जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. तिथे कुठेतरी व्यस्त प्रमाणात ते मांडले जातात आणि मग संघर्ष होतो. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जर तुम्ही जसं बोलला त्याची गळचेपी होते या सगळ्या गोष्टी म्हणतो आपण. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या माणसाने एखाद्या समाज घटकाने एखाद्या विशिष्ट वर्गाने आपलं मत व्यक्त करणे आणि त्याने ते मत व्यक्त केल्यावर ताबडतोब त्याच्यावर रिॲक्शन होऊन त्याच्या ते गळचेपी करण्याचा जे प्रकार अनुभव आपण सगळे आपण बघतोय. मला एक म्हणायचं आहे की ज्याचा जो अडचणीत आहे जो अडचणीमध्ये समस्येमध्ये संकटामध्ये तो आपल्या संकटातून बाहेर येण्यासाठी जर सरकारच्या विरोधात बोलत असेल तो अडचणीतून बाहेर येत असताना यंत्रणेच्या विरोधात बोलत असेल आणि ते बोलण्यासाठी तुम्ही ते बोलू नये हे बोलण्या हे त्यांनी ते बोलू नये यासाठी जर काही विशिष्ट प्रकारे त्याच्यावर दबाव आणून त्याला ते दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर निश्चितपणे हे गळचेपी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे दिलंय ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत स्वातंत्र्य मूलभूत अधिकार म्हणून आपल्या सर्वांना दिलंय त्या मूलभूत अधिकाराचं पालन होणं खूप गरजेचं आहे. दादासर अगदी बरोबर म्हणला, पण त्या पलीकडे सगळ्या समाजातल्या प्रत्येक स्तरांमध्ये ही भूमिका गेल्या 3 दशकांमध्ये अशा पद्धतीची आली आहे की विचार वेगळा मांडला तो चुकीचा वाटत असेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. का केला जातो, का केला नाही पाहिजे आणि काय केलं पाहिजे याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती, पाहत राहा महाचर्चा. नमस्कार, महाचर्चेमध्ये स्वागत. साळवेजी मला सांगा की आपण आता अंतिम चरणामध्ये आहोत, बाबासाहेबांचे विचार घेऊन आपण भारताला कसं समर्थ आणि शक्तिशाली करू शकतो. बाबासाहेबांचा विचार हा फार मोठा महत्वाचा विचार आहे. त्याने देशामध्ये म्हणजे एक एकीचं वातावरण बाबासाहेबांनी निर्माण केलं. आता मी तुम्हाला उदाहरण देतो की बाबासाहेबांच्या टेबलावरती महात्मा गांधीचा स्टॅच्यू असायचा. लोक विचारायचे बाबासाहेबांना त्या काळामध्ये की हे तुमचे विरोधक आहे, यांचा स्टॅच्यू तुम्ही का ठेवला. बाबासाहेब बोलले हे माझे विरोधक नाही, महात्मा गांधी हे माझे प्रेरणा आहे. आणि म्हणजे त्या काळचा जो विरोध असा होता आणि त्यांचा म्हणजे साळवेजी बाबासाहेबांचे वैचारिक विरोधक गांधीजी होते असं आपल्याला म्हणायचं. हो, वैचारिक विरोधक होते. आता वैचारिक विरोधाला अशा तऱ्हेने धार देतात की त्याचा जातीय कम्युनल इश्यू केला जातो आणि तो जातीय कम्युनल इश्यू न करता बाबासाहेबांनी जी शिस्त जी त्यांना अभिप्रेत होती कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं आणि तेच त्यांनी आपल्या धर्माच्या लोकांना सांगितलं. बुद्ध धर्म ज्यावेळी घेतला बाबासाहेबांनी हे या देशावरचं फार मोठं उपकार आहेत. बाबासाहेबांना हैदराबादचा निजाम करोडो रुपयाची ऑफर केली पण त्यांनी ती नाकारली आणि बुद्ध धम्म घेतला. का घेतला की ह्या देशाचं ऐक्य अबाधित राखण्यासाठी बाबासाहेबांनी जे जीवाचं रान केलं त्यांनी जी घटना लिहिली 2 वर्ष 13 महिने राबून ती घटना या देशामध्ये अबाधित राहावी म्हणून या देशाला एकसंघ जोडण्याचं मोठं काम केलं आणि तोच संदेश साळवेजी आपण म्हणताय तो अत्यंत महत्वाचा मुद्दा की या देशाला एकसंध जोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं ते अतुलनीय काम आहे. अगलावे मॅडम, हे जर का पाहिलं तर ही जी वैचारिक शिस्त आहे ही जी वैचारिक बांधलगी आहे आणि महेंद्रजी साळवे म्हणतात ते देशाला एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी जे विचार दिलेत ते पुढे अबाधित ठेवण्यासाठी वर्तमानाने काय केलं पाहिजे. वर्तमानातील भारतीय नागरिकांनी भारतीय संविधान समजून घेतलं पाहिजे, आपले हक्क अधिकार कर्तव्य समजून घेतले पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्यांनी त्याची नीट अंमलबजावणी केली पाहिजे. दुसरी एक गोष्ट मी सांगेल की भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. मी तर म्हणेल की हिंदूंनी त्याची गीता आपल्या घरी ठेवावी, मुस्लिमांनी आपलं कुराण घरी ठेवावं, बायबल ख्रिश्चनांनी घरी ठेवावं, बौद्धांनी आपला बुद्ध अँड हिज मत घरी ठेवावं आणि फक्त संविधान घेऊन हातात यावं. क्या बात. मला असं वाटतं संविधान घेऊन जर आम्ही सगळे एकत्र आलो तर हा एक संघ भारत नक्की टिकून राहील आणि या भारताचा नक्कीच विकास होईल. जी अगला वेळ मॅडम मला सांगा ना की तरुणांना आपण काय मार्गदर्शन करू शकाल, कारण तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याची आज गरज आहे. बाबासाहेबांचे कोणते विचार तरुणांना मार्गदर्शक ठरतील. बाबासाहेबांची तरुणांवर फार मोठी भिस्त होती. त्यांना हा तरुण वर्ग या देशाची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. मी एकदा औरंगाबादला एकदा गेले होते बाबासाहेब भेट द्यायला, वसतिगृह त्यांनी स्थापन केलं होतं आणि त्यांनी पाहिलं की मुलं खेड्यातील मुलं येतील, शिकतील, वसतिगृहात राहतील, सगळी सोय केली. पण एक मुलगा गाढवावर तिथे फिरताना त्यांना दिसला.
बाबासाहेब उद्विग्न झाले. त्यांना वाटलं की मी कशासाठी शाळा सुरू केले, मी कशासाठी वसतिगृह सुरू केलं. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की पुढचा भारत जर घडवायचा असेल योग्य रीतीनं तर तो हा तरुण पिढी घडवू शकेल ही फार मोठी भिस्त त्यांच्यावर होती. पण आज आम्हाला असं दिसतंय की हा तरुण ही तरुण पिढी थोडी भरकटलेली दिसते. का भरकटलेली आहे? मला असं वाटतं की त्यांच्यासमोर उद्दिष्ट निश्चित नाही आहेत, त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडत आहेत. आणि म्हणून त्यांना दिशा दाखवणं, त्यांचे उद्दिष्ट त्यांना समजवून सांगणं, संविधान देणं, हे त्यांच्या हातात संविधान समजवून सांगणं हे फार गरजेचं झालं आहे. तर मला असं वाटतं तरुण पिढी योग्य मार्गाला लागू शकेल. खरी गोष्ट आपण म्हणताय ते आगला वेळ मॅडम अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणला. धनदास सर तुमच्याकडे ही जी तरुण पिढी वर्तमानामध्ये जी भरकटलेली आहे त्याला पुन्हा सुसंस्कृत ताळ्यावर आणण्यासाठी, विचारचं सुसंस्कृत पण ताळ्यावर आणण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, काय वाटतं तुम्हाला? याला दोन बाजूंनी प्रयत्न करावे लागतील. जसं तुम्ही आधी पण या विषयावर मी बोललो की भारतीय संविधानाचं प्रामाणिकपणे जर या देशामध्ये लागू करायचं असेल, एक समतेचं तत्व घेऊया ना आपण. आणि तुम्ही माझ्यावर शिक्षणाशी संबंधित जे सातत्याने दोन तीन प्रश्न विचारले त्या संदर्भात मी बोलतो. जसं मी आधी बोललो की एक जिल्हा परिषदेत शिक्षणाची पद्धती वेगळी आहे, कॉन्व्हेंटमध्ये वेगळी आहे, इंटरनॅशनल पॅटर्न शिक्षणाची जी सिलेबस आपल्याकडे वेळ कमी आहे बद्दल सांगा आपण काय अपेक्षा. या सगळ्या गोष्टींमध्ये शैक्षणिक पद्धती जर आम्ही एज्युकेशनची एकत्र एक सूत्री एज्युकेशन पॉलिसी सरकारने बनवावी आणि जसं एक वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स आणलं तर वन नेशन वन एज्युकेशन पॉलिसी आणू शकतो. आणि आम्ही तरुण मित्रांना आम्ही आवाहन करतो यातून की यातून आपापल्या पद्धतीनं सरकारने या सगळ्या गोष्टी करून जेणेकरून तरुण पिढीचं मन सुशिक्षित मन मानसिकता बनावी यासाठी शिक्षणाचं महत्व आहे. आणि त्यासाठी तरुणांनी यामध्ये प्रयत्न केले तर निश्चितपणे निदान शैक्षणिक क्षमता आली तर इतर क्षमता येण्यासाठी त्याचा मोठा हातभार लागू शकतो. त्यासाठी मोठे प्रयत्न होण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने. महेंद्रजी साळवे आपण तरुणांना काय आवाहन करू शकाल? आपण 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन मोठ्या प्रमाणात साजरा करतो तर त्यानिमित्ताने तरुणांमध्ये आता जनजागृती करणं आवश्यक आहे, हे विचार आपण कसे पोहोचवणार त्यांच्यापर्यंत? तरुणांना मी या मंचाद्वारे आवाहन करतो. माननीय सुशील कुमार शिंदेनी एक सांगितलं की आता रिझर्वेशनच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही मिळालं. हो आता स्वतःच्या पायावर उभं राहा, या रिझर्वेशनच्या ज्या बेड्या आहेत ना त्या सोडून द्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहून लोकांना एक संदेश द्या बाबासाहेबांचा की आम्ही या देशामध्ये इंडिपेंडेंट जीवन जगतो आणि तेच महत्वाचं आहे. मी ती गोष्ट अनुकरलेली आहे. माझ्या दोन मुली बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकतात पण मी स्वतः फी भरतो त्यांची की जो गरीब आहे वंचित आहे त्याला ती संधी मिळाली पाहिजे. बरोबर. तर या देशामध्ये हे चक्र आता सुरू झालं पाहिजे. बरोबर. हा सुशील कुमार शिंदेनी जे मत मांडलं त्याला मी सपोर्ट करतोय. हो 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 अगदी खरी गोष्ट आहे. आपण एक महत्वाचा मुद्दा साळवे जे खरंच हा परिवर्तनाचा मुद्दा आहे आवडची जो मुद्दा साळवेजीने मांडला खरंच महत्वाचा मुद्दा आहे त्याविषयी तुम्ही काय भाष्य कराल? महत्वाची गोष्ट अशी की तरुणांनी हे ध्यानात घेतलं पाहिजे की आजकाल त्यांना राजकीय पक्ष वापरत आहेत तर राजकीय पक्षांच्या सांगण्यावरून भरकटण्याच्या ऐवजी आपण स्वतःचं करिअर कसं चांगलं निर्माण करू आणि देशाच्या हिताच्या विरुद्ध न जाता आणि कुठल्याही पक्षाच्या बरोबर केवळ आरडाओरडा करण्यासाठी किंवा केवळ त्या पुढाऱ्यांचं महत्व वाढवण्याच्या ऐवजी आपण देशहिताचं आणि स्वतःच्या हिताचं काम कसं करू हे तरुणांनी बघितलं पाहिजे. त्यासाठी रोजगाराच्या संधी आम्ही निर्माण करू शकलो पाहिजे. जर हाताना कामच नसेल तर निश्चितपणानं तरुण निराश होतील, ते आजकाल होत आहेत हे आपण प्रथम बघितलं गेलं. तर जबाबदार तरुण जर झाले तर त्यांचा राजकीय वापर बंद होईल आणि त्यातून सामाजिक कार्य निर्माण होईल अशी मला खात्री आहे. अगदी आपण शेवटच्या अंतिम चरणामध्ये आहोत. आपण आगलावे मॅडम मोजक्या शब्दात सांगा की तरुणांनी सुसंस्कृतपणा जपण्यासाठी बाबासाहेबांचे कोणते विचार घ्यावेत? मी तर म्हणते की तरुणांनी बाबासाहेबांचे सगळेच विचार घ्यायला हरकत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष व्हा, हा तर मूलमंत्र जोपासलाच पाहिजे. पण मी याच बरोबर सांगेल की शासनाची जबाबदारी आहे. शासनाने सुद्धा का रिझर्वेशन नको, का शिष्यवृत्ती नको, कसे शिकतील मुलं? खेड्यापाड्यातून आलेले मुलं शिकतील का? खरी गोष्ट आहे. काही शासनाची आगलावे मॅडम म्हणताय बरोबर आहे. गरज देखील आपण टिकवली पाहिजे. साळवेजी आपण सांगा, साळवेजी आपण सांगा की काय मोजक्या शब्दावर आपण सांगाल मोजक्या शब्दामध्ये की बाबासाहेबांच्या माध्यमातून विचार तरुणांनी घ्यावेत? बाबासाहेबांच्या माध्यमातून तरुणांनी बाबासाहेबांचे जे विचार आहे शिक्षण हा महत्वाचा विचार आहे. कारण काय आहे की शिक्षण जे आहे ते आगलावे मॅडम बोलले ते बरोबर बोलले की खेड्यापाड्यामध्ये आज पण गरिबी अस्तित्वामध्ये आहे.
जे सदन लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे, जे सदन लोक आहेत त्यांनी या सवलतीचा फायदा घेऊ नये. आयएएस ऑफिसरच्या मुलांनी सवलतीचा फायदा घेऊ नये, आयपीएस ऑफिसर दलित आयपीएस ऑफिसरच्या मुलांनी सवलतीचा फायदा घेऊ नये, त्यांनी ते दुसऱ्यासाठी ती नंबर सोडून द्यावा. म्हणजे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती निर्माण होईल आणि गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी या सवलती पाहिजे, त्याच्यामध्ये मर्यादा आल्या पाहिजे असा आमचा विचार आहे की तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, उद्योजक बनावं आणि उद्योजक बनून या देशाचं नेतृत्व करावं. जसं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर एक लाट आलेली की सगळेजण आमचे लीडर सूट आणि बुटामध्ये टाय लावून फिरायचे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे थांबवलं पाहिजे. धनराजजी मोजक्या शब्दात सांगा, तरुणांनी काय घ्यावं आता, तरुण पिढीने काय घ्यावं, तरुण पिढीने काय घ्यावं. या वर्तमान पिढीने खऱ्या अर्थानं सामाजिक लोकशाही या देशामध्ये प्रस्थापित होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्यामध्ये आता आरक्षणासारखे मुद्दे आहेत आणि त्यात आता आरक्षण मुळात राहिलेलं नसताना, खासगीकरणाच्या काळात आरक्षणच मुळात कमी होत असताना पुन्हा आता श्रीमंतांच्या मुलांनी आरक्षण सोडून द्यावं. आणि हे जे दिशाभूल करणारे प्रकार थोडेफार चालू आहेत, एकीकडे आरक्षणच नाही आहे, दुसरीकडे तुम्ही आपण समजून घेतलं पाहिजे की या क्रिमिलेअर सारख्या अटी लावून ओबीसींना आधीच स्पर्धेच्या बाहेर फेकण्यात आलेलं आहे. आता तोच प्रकार एससी एसटींच्या बाबतीत करण्याचं मला माहित नाही कुणाच्या तोंडून निघाली. तरुणांनी काय करणं हा माझा प्रश्न होता. आवड सर, आवड सर, आपण मला सांगा की बाबासाहेबांच्या विचारांचं जे अधिष्ठान आहे ते वर्तमानातल्या पिढीकडे कसं त्या पद्धतीने पुढे जाण्याकरती अपेक्षित आहे, अग्रेषित. बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की आपल्याला ह्या ज्या आपण सुविधा देतोय रिझर्वेशनच्या, ह्या 10 वर्षांमध्ये आम्ही संपू शकलो पाहिजे. हा असा मुद्दा नाही, बाबासाहेबांचे वर्तमानातले विचार काय ते सांगा. पण त्यामध्ये सवलती आहे त्यांना 10 वर्षाचा मुद्दा आहे, पण त्यामध्ये नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये नाही. हा बरोबर आहे, मला सांगा. आपण त्यामध्ये महत्वाचा भाग असा होता की आम्ही तेवढी प्रगती का करू शकलो नाही याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग सामाजिक दृष्टीनं आपण सगळे समान कसे होऊ यासाठी कॉमन कोड सारखे जे काही प्रश्न आहेत हे आम्ही सोडू शकत नाही, ते सुद्धा सोडले पाहिजेत, यासाठी राजकीय शक्तीची गरज आहे. अगदी खरी गोष्ट आहे. बाबासाहेबांचे विचार घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या देशाला समृद्ध आणि समर्थ करण्याची गरज आहे. कारण महेंद्रजी साळवे जे म्हणले त्या पद्धतीने आपण वेगळ्या पद्धतीने या प्रत्येक गोष्टींचा बाबासाहेबांचा विचार करून जे सदन आहेत त्यांनी देखील पुढे येऊन काही गोष्टी सोडल्या पाहिजेत. धनदास सरांनी तरुणांना जे आवाहन केलं, आवाड सरांनी सामाजिक परिस्थितीबद्दल भाष्य केलं, अगलावे मॅडमनी जे सांगितलं महिलांच्याबद्दल, या सगळ्या विचारांचा धांडोळा घेतला तर सगळ्यांच्या मनामध्ये हेच आहे की आपण खरं राष्ट्रीयत्व आणि भारताचं समर्थ नेतृत्व जगामध्ये करू शकू. केव्हा जर का बाबासाहेबांच्या मनामध्ये असलेले विचार आहेत ते विचारच जर पोचवायचे असतील तर विचार अंगीकारणं ते बाणवणं आणि तशा पद्धतीने आचरण ठेवणं ही आता काळाची गरज आहे. वर्तमानामध्ये संगणकीकरणाच्या युगामध्ये आपण अशाच पद्धतीने प्रगती करत जरी असलो तरी विचारांची प्रगती ही मात्र बौद्धिक पातळीवर सुसंस्कृत भावनेनं आणि त्या अंतःकरणातून निघालेल्या संवेदनातूनच होऊ शकते, तरच बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये आलेत असं आपण म्हणू. या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया महाचर्चेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मनपूर्वक शुभेच्छा. Thank you.